नागपूरसह ग्रामीण परिसर व मध्य प्रदेश छत्तीसगड येथील रुग्णांना उपचाराची सोय व्हावी यासाठी इंदुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करून येथे 615 खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. परंतु प्रस्तावित श्रेणीवर्धनाच्या जागेवर अतिक्रमणाचे कारण देऊन हे रुग्णालयच आता मिहान येथे नेण्याचा घाट आहे. या संदर्भातील एक पत्र शासनाला देण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत 15 ऑगस्ट 2005 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय सुरू झाले. 3 टप्प्यात या रुग्णालयाचा विकास होणार होता, मात्र हे रुग्णालय आजही बाह्य रुग्ण विभाग पुरतेच मर्यादित आहे. 2019 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. 10 मार्च 2022 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या संस्थेच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करून येथे 615 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय, 11 अतिविशेषोपचार व 17 विशेषोपचार अभ्यासक्रमास मान्यता मिळाली. श्रेणीवर्धनाकरिता आवश्यक असलेल्या जागेपैकी 28,628 चौरस मीटर जागा श्रेणीवर्धनाकरिता उपलब्ध आहे. परंतु या जागेवर 2 ठिकाणी अतिक्रमण असल्याने ते काढण्याचे प्रयत्न न करताच हे रुग्णालय मिहानमध्ये नेण्यासाठी शासनाला पत्र देण्यात आले. यामुळे या रुग्णालयाचा मुख्य उद्देशच मागे पडण्याची शक्यता आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.